दहावीच्या विद्यार्थ्यांनी चालवले तहसील कार्यालय. दहावीची पोरं झाली तहसीलदार. हे तहसीलदार साहेबांच्या खुर्चीत बसून हा मुलगा नक्की काय करतोय? दहावीतील ताईंनी तर नायब तहसीलदार म्हणून काम पार पाडलं. हे छोटे अधिकारी कोण आहेत? ते नक्की या ठिकाणी काय करतायत? या मुलींना तहसीलदारांच्या खुर्चीत पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. ही लहान लहान लेकरं तहसीलदार साहेबांच्या खुर्चीत बसून नक्की काय करतायत असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. अहो, पण याच मुलांनी आज छत्रपती संभाजीनगर मध्ये तहसील कार्यालय चालवलं आहे. म्हणजे एक दर तहसीलदार झाला होता, एक मुलगी नायब तहसीलदार म्हणून काम पाहत होती. पण नक्की हे चाललंय काय? ही मुलं इथं नक्की काय करतायत असे बरेच प्रश्न तुमच्या डोक्यात निर्माण झाले असतील. पण थोडं थांबा. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन ते सबस्क्राईब करा. तर असं होतं, महसूल व वन विभागाच्या मार्फत महसूल सप्ताह साजरा केला जातो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या मुलांना थेट तहसील कार्यालयात नेण्यात आलं. त्या ठिकाणचे कामकाज नक्की कसं चालतं हे तर त्यांना दाखवलंच, त्याबरोबर त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देखील देण्यात आला. नक्की काय घडलं, मुलांनी हा अनुभव कसा घेतला, चला बघूया पुढच्या एक मिनिटात. एक ते सात ऑगस्ट दरम्यान महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राज्यभर महसूल सप्ताह मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा केला जातो. त्या धर्तीवर वैजापूर महसूल प्रशासनाने आज युवा संवाद अंतर्गत तहसीलदार सुनील सावंत यांनी करुणा निकेतन विद्यालय वैजापूर येथील विद्यार्थ्यांना 12 ते 2 वाजेपर्यंत तहसील कार्यालय चालवण्याचा अनुभव दिला. तसेच त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांना महसूल प्रशासनाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी करुणा निकेतन विद्यालयातील विद्यार्थिनी कल्पेश शेटे याने तहसीलदार यांच्या खुर्चीत बसून सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मी तहसीलदार वैजापूर कनिष्का कल्पेश शेटे, आज माझ्याकडे आलेल्या सर्व नागरिकांचे मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला व तसेच माझ्या कर्मचाऱ्यांना त्यांची समस्या सोडवण्याची सूचना दिली. याबरोबर सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिवनसरा यांची नवनियुक्त तहसीलदार यांच्याशी संवाद साधला. तसेच अनुष्का संतोष कावळे हिने नायब तहसीलदार म्हणून महसूल एकच्या खुर्चीत बसून काम पार पाडण्याचा प्रयत्न केला. नायब तहसीलदार आणि मी आज गावकऱ्यांच्या समस्या व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या व त्यांना गैरशंकाची वाटप केली. मला म्हणजे या खुर्चीवर बसून खूप आनंद झाला, म्हणजे असं खूप चांगलं वाटलं. यावेळी विद्यार्थ्यांना तसंच पालकांना आपल्या मुलांना अधिकारी म्हणून काम करताना पाहून अतिशय आनंद झाला. त्यांनी शाळेतील शिक्षकांचे आणि त्याबरोबरीनं महसूल प्रशासनाचेही या निमित्ताने आभार व्यक्त केले. तहसीलदार सावंत यांनी राबवलेल्या या उपक्रमाची तालुकाभर चर्चा सुरू आहे. महसूल सप्ताहांतर्गत 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान आज 2 ऑगस्ट या दिवशी युवा संवाद अंतर्गत शहरातील 2 शाळा आणि ग्रामीण भागातील शाळेमध्ये सुरुवातीला प्रमाणपत्र वितरण शिबिर आणि आधार कार्ड अपडेशनचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्यानंतर शहरातील विद्यार्थ्यांना महसूल विभागाची तहसील कार्यालयाची ओळख व्हावी आणि त्यांना वेगवेगळ्या पदाचा अनुभव घेता यावा, यामुळे आजच्या दिवशी त्यांना प्रत्यक्ष तहसीलदारपदी, नायब तहसीलदारपदी, अव्वल कारकूनपदी, महसूल सहाय्यकपदी जबाबदारी देऊन ती कामे कशा पद्धतीने केली जातात, नागरिक कशा प्रकारे अर्ज त्याचे कामं घेऊन येतात, त्यांना कशा प्रकारे उत्तर द्यायची, कामं कशा प्रकारे करायची अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी आमच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अभिरूप तहसीलदार, अभिरूप नायब तहसीलदार, अभिरूप कर्मचारी यांना अनुभव देण्याचा प्रयत्न कार्यालयाने केलेला आहे.